हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली माझ्या यूट्यूब चॅनल स्वॅप अमेझिंग लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर तुम्ही माझी व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल तर मी माझं इंट्रो करून देते. मी स्वप्नाली. माझ्या ह्या चॅनलवर मी आपल्या कुकिंग रिलेटेड, फेस्टिवल रिलेटेड आणि काही केअर रिलेटेड आणि माझ्या लाईफमधल्या छोट्याशा का होईना गोष्टी छोट्याशा का होईना गोष्टी मी इथे शेअर करत असते. हा आता आपला ब्लॉग असणार आहे फेस्टिवल रिलेटेड. हां, कारण की तुम्हाला माहितीच आहे जानेवारी या इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे ह्या महिन्यात पहिला सण आपला येतो तो म्हणजे आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत मोस्टली आजपर्यंत तरी माझ्या नॉलेजप्रमाणे तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल 14 जानेवारीला येते. ठीक आहे, 14 जानेवारीला मकर संक्रांत असते आणि त्याच्या आदल्या दिवशी जो आपण सण सेलिब्रेट करतो तो म्हणजे आहे भोगी. भोगी का सेलिब्रेट करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऋषी रिलेटेड सण आहे. ह्या काळामध्ये म्हणजे ह्या विंटर सीझनमध्ये जी पिकं खूप छान प्रमाणात येतात म्हणजे गाजर, वाटाणे, तीळ, बाजरी असे पदार्थ आहेत, तर त्याची आज मिक्स भाजी केली जाते त्याला प्रतीक म्हणून. ठीक आहे, अशी ह्याच्या मागची स्टोरी आहे की इंद्र पृथ्वीवर येऊन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मदतीसाठी म्हणून पीक भरभराटीचं यावं म्हणून ह्या दिवशी तो इथे प्रार्थना करतो आणि त्याप्रमाणे सगळ्यांना छानपैकी पीक मिळतं. मग तीच कंटिन्यू गोष्ट होण्यासाठी त्याला एक पूजा म्हणून आज आपण भोगी सेलिब्रेट करतो. भोगी हा सण अख्ख्या इंडियामध्ये, अख्ख्या भारतात सेलिब्रेट केला जातो वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने, ह्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. जसं तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून सेलिब्रेट केला जातो, तिथे छोटीशी होळी केली जाते. म्हणजे प्रत्येकाची आपापली पद्धत असते सेलिब्रेट करण्याची. तशीच आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे की भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करतो, त्यामध्ये आपण तीळ घालतो आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी करतो, त्याच्यावर सुद्धा आपण तीळ वापरतो. आणि 14 तारखेला म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी, सेकंड दिवशी आपण मकर संक्रांत सेलिब्रेट करतो. ह्या दिवशी आपण लास्ट इयरमध्ये जे काही भांडण केली असतील किंवा नाराजगी असेल, ज्या काही गोष्टी असेल त्यांचा सगळ्यांचा विसर पडून एक नवीन सुरुवात करावी म्हणून एकमेकांना तिळगुळ देतो. तिळगुळ देताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड घ्या, गोडगोड बोला सॉरी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला बोलतो. प्लस तुम्हाला तर माहितीच आहे आपण भोगीच्या दिवशीचं नेहमी बोलायचो की न खाई भोगी तो राही सदा, काइंड ऑफ काहीतरी तो राही सदा रोगी. म्हणजे हे प्रत्येकच आहे, हे सर्व पौष्टिक आहारचं हा सण सेलिब्रेट केला जातो. थोडक्यात बोलायला गेलं तर सॉरी, मला परत तो अजून कंटिन्यू त्रास होत आहे. मला कफ असल्यामुळे मी जास्त मोठ्याने बोलू शकत नाही आहे किंवा माझे उच्चार स्पष्ट येत नाही आहे, तर प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर मग आज आपण करूया भोगीची भाजी माझ्या घरातल्या पद्धतीमध्ये. तर आज आई कुकिंग करणार आहे, तर मग चला पाहूया आज कशी होते भोगीची भाजी. हे आहे आपलं लागणारं साहित्य. इथे आपण सगळ्या प्रकारच्या मिक्स भाज्या रेडी ठेवलेल्या आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मी ते खोबऱ्याचं वाटप घेतलं आहे. खोबऱ्यामध्ये लसूण आणि तीळ आहे फक्त, बस आणि काही नाही आहे. आणि हे आपले लागणारे मसाले, ह्यामध्ये आहे लाल तिखट कलरसाठी घरातला लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद आणि गोडा मसाला आणि धने पावडर. आपण एका भांड्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घेऊया आणि ते छान आपण गरम करून घेऊया. ह्याच्यामध्ये आता आपण टाकतोय 1 चम्मच get the
त्या दिवशी आज खूप महत्त्व असतं या गोष्टीला, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं, त्यामुळे भाकरीवर सुद्धा मम्मीने खूप छान प्रकारे तिळ अप्लाय केलेला आहे. सुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर आपली भाजी. तर चला मग या जेवायला, डिश रेडी आहे. हॅलो, आय होप तुम्हाला माझ्या घरातली भोगीची भाजीची पद्धत आवडली असेल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली आहे, किंवा ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की दिसायला ॲटलीस्ट ती कशी दिसत आहे. तर मग चला मी तुमचा आता निरोप घेते. माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज लाईक करा, माझी व्हिडिओला शेअर करा आणि माझे आणखीन व्हिडिओ यावे अशी जर तुमची इच्छा असेल तर मला सपोर्ट म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगेन की तुम्ही तुमची सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, मास्क वापरा आणि विदाऊट मास्क कुठे जाऊ नका आणि गरम पाण्याचं सेवन करा. मग त्याला बी स्टे सेफ अँड बी हॅपी. बाय.